siyam asa yang dengan jadi asa bayi ada learning of kemahir yang dengan akan sekolah kesehatan ini dengan muka kaya sekolah ada yang mungkin itu dulu jadi akan karanya bayi anggar wadi pun nanti ucce sekolah pariyanto yang menjadi seras tasdi bayi nanti nanti tasdi bayi upyojika jika itu kita laba kita kaya itu ya untuk dia na sekolah ini kita best punya sekolah bayi हलचल मध्ये शिकवला पाहिजे वेगवेगळ्या भावामध्ये बदलण्याचा चढ उतार करून या ठिकाणी आपण तो शिकवला पाहिजे अशी शिक्षकाची रोजची तयारी पाहिजे पुढे आपण शिक्षक नेमणुकीमध्ये बऱ्याचदा चालणार आहे त्यामुळे उद्या कामाचं जागीर मग आपल्याला नेमकं काय करायचं हे लक्षात येऊन जाईल यामध्ये तुमचा लर्निंग आउटकम आणि संपादन पातळी यामध्ये फार मोठी दर आहे लर्निंग आउटकम आणि संपादन यामध्ये फार मोठी दर आहे जी दर कमी करण्यासाठीचा प्रयत्न या नवीन अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल आपण केली पाहिजे समाजातील आदराचं स्थान आपलं अभ्यासक्रमाने मंजूर केले सर समाजामध्ये शिक्षकाचं स्थान कमी झालेलं आहे हे शिक्षक शिक्षण म्हणजे या धोरणानुसार कबूल केलं आहे ते नव्यानं मिळवून द्यायचं आपल्याला की त्या दृष्टीने विद्यार्थी आपल्याकडे बघतील समाज आपल्याकडे बघतील गेलेलं स्थान जे काय गुरु हे शिक्षण घेतलं जात होतं अगदी 10-12 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी शिक्षकाचा सन्मान होता समाजामध्ये मान होता शिक्षक आल्यानंतर विद्यार्थी कुठं पळून जायचे लपून बसायचे आदरानं घेऊन नव्हे सगळं वाटत नाही चांगले शिकवलं पाहिजे आणि आदरयुक्त भीती पण पाहिजे अशी शिक्षकाची आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांना होती पूर्वी आता ती राहील नाही समोर विद्यार्थी अभ्यासामधून कसे जातात हे आपण पाहिजे आहे म्हणजे आपला गेलेला आदर पुन्हा कसा मिळवायचा ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी समोर आलेला आहे चांगल्या शिक्षण संस्था निर्माण करायचे म्हणजे चांगले शिक्षण संस्था म्हणजे काय आज इथे काय मुख्याध्यापक म्हणून काम करणारे असतील माझ्यासमोर बसलेले शिक्षक असतील काय त्यांना माहिती आहे संस्थापक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामधलं जे नातं आहे यांच्यामधला सहसंबंध आहे तो बऱ्यापैकी अशैक्षणिक आहे बऱ्यापैकी अशैक्षणिक आहे म्हणजे शैक्षणिक वातावरण राहिलेलं नाही म्हणजे या ठिकाणी बऱ्यापैकी नाराजीचा सूर आहे आता तो का असेल हा येतो हा प्रश्न नाही पण नक्की अगदी विचार करण्यासारखी बाब आहे ही चांगल्या शिक्षण संस्था निर्माण करायची त्यासाठी शिक्षण आयोगाला ह्या नवीन धोरणामध्ये फार मोठी कसरत करावी लागेल यांचे सहसंबंध आहेत मुख्याध्यापक असतील संस्थापक असतील आणि शिक्षकांना जुळवून घेण्याची जी तारेवरची कसरत असते मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकांना पण त्या संस्थापकांचं ऐकावं लागते त्या पद्धतीने पुढे वाटचाल करावी लागते पण या तिघांची पण सहसंबंध हे स्नेही रूपात झाले पाहिजेत जिवाळ्याचे झाले पाहिजेत प्रेमाचे झाले पाहिजेत त्यामुळं शिक्षकाला 4-2 तास जास्त काम केलं 1 तास जास्त काम केलं तर कधीही त्याला कंटाळा येणार नाही आवर्जून तो म्हणेल सरांना सर आणखी काय काम आहे का आता सर तशी स्थिती राहील नाही